संभाळ नाही सगळं, नाहीतर बसशील जाऊन त्या सावत्याच्या मळ्यात. गजराजाई, कुठे वारीला निघालात? मग काय दिसते तुला? पांडुरंग पांडुरंग. फुलाजीराव आजारी. आमच्या घरच्या पंचायती तुला नकोत. ते खरं, पण राहवत नाही बोलल्याखेरीज. पांडुरंग पांडुरंग. गजराजाई, पती हा स्त्रियांचा पांडुरंग परमेश्वर. आपलं कर्तव्य सोडून. बरं बरं, प्रेताचा शहाणपणा. चल चालता हो इथून. काय काय म्हणतोय सावत्या? अहो कपाळ, हा पाखंडी आणखी काय म्हणणार, वारीला जाऊ नका म्हणतोय. अरे वा, वारकऱ्याना तुम्हाला उपदेश करण्यापर्यंत त्याची मजल पोचली का? छान. वारीला जाऊ नका, मग करा काय रे? काय करा? अहो दुसरं काय, उभ्या जन्मात पांडुरंगाचं दर्शन घेऊ नका, आणि सगळा जीव बायका पोरातनी शेत मळ्यात गुंतून ठेवा याच्या सारखा. इतक्या जवळ सहा कोसावर राहून सुद्धा एकदाही पंढरीला न जाणारा हा विठ्ठल भक्त तेवढा शहाणा. अन पायी वारी करणारे आम्ही वारकरी वेडे मूर्ख. शिव शिव, काय बोलता आहे? पुण्यवंत वारकरी तुम्ही, तुमच्याविषयी फार आदर आहे माझ्या मनात. कुणीही पंढरपूरला जाऊ नये, पांडुरंगाचं दर्शन घेऊ नये असं मी कधीच म्हटलं नाही. माझं म्हणणं इतकंच की प्रपंचातलं आपलं प्राप्त कर्तव्य सोडून देवदर्शनासाठी पंढरपूरलाच गेलं पाहिजे असं मात्र नाही. पांडुरंग पंढरपुरातच आहे आणि इथं नाही असं का आहे? जिव्हाळ्याचा भक्तिरंग, तेथे उभा पांडुरंग. अहो काय या मूर्खाशी वितंड वाद करता? चला. आलाय मोठ्या शहाण्याचा कांदा. हे कशात भरू?